हाय फ्रेंड्स, मी भरपूर आजारी आहे. भरपूर आजारी म्हणजे ताप, सर्दी आणि सर्दीचा खोकला हे मला झालेलं आहे. परवा संध्याकाळी भरपूर पाऊस पडला, त्यामुळे मी माझा मुलगा आणि माझी मुलगी आणि आमचा टायगर, आम्ही चौघे जण आम्ही टॅरसवरती जाऊन भरपूर भिजलो, भरपूर धमाल केली आम्ही. आणि नंतर मग रात्री मी माझ्या बेडरूममध्ये एसीमध्ये मी झोपली, आणि माझे दोन्ही मुलं त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. पण त्यांनी काय एसी वगैरे असं काही लावला नव्हता, पण मी शहाणपणा करून नेहमीप्रमाणे एसी लावलं. आणि त्याचं रिॲक्शन मला दुसऱ्या दिवशी सकाळी समजलं की माझा पूर्ण गळा सोर थ्रोट सारखं, म्हणजे एकदम चोक झालेला आहे, नाक चोक झालं आहे. त्यामध्ये हळूहळू आतून आपल्याला ताप, कणकणी कशी येते त्या पद्धतीने मला कणकणी यायला लागली ती. आणि आय समजलं मला की आता 2-3 दिवस काही ह्याच्यामधून सुटका नाही. आणि बस हे असं आहे. सो द बिगनिंग ऑफ मन्सून, आणि त्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागतं. मस्ती ना शेवटी माझी मस्ती भारी पडली मला माझी. एसीमध्ये झोपणं, असं एसीमध्ये झोपायचं नाही, थोडंसं ॲडजस्ट करायचं आता, कारण की आता पाऊस पडतो आहे, क्लायमेट आता चेंज होतो आहे, हवामान चेंज झालेलं आहे. तर माझ्यासारखा मूर्खपणा तुम्ही कोणी करू नका.